तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा थेट विरारमधून सगळ्यांचं आपल्या हक्काच्या कोकणकराजी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती कोकणकराजी केसात पुन्हा एकदा सकाळ सकाळ स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना सर्वप्रथम दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आयुष्य असंच उजलत उजलत जाओ सगळ्यांचं. आणि आजीबाई बघा, नदबीत घालून आहे मस्तपैकी. इकडे बघ, हस आजीचं फोटोशूट झालेलं आहे. मिठाई खाते आजीबाई. दिवाळीच्या शुभेच्छा दे सगळ्यांना. असं हा असं कर देवीसारखं. सगळ्यांना कोकणकर आजी परिवारातर्फे दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनाच. आहे ना, जे कोण आपले सबस्क्राईबर असतील असतील नसतील सगळ्यांना, विरोधकांना पण. आहे ना. तर आम्ही आत्ता आहे बरोबर विरारमध्ये. मीने आजीबाई ताई बाहेर गेले. आता बघा आजीबाई खाते कशी ती. सगळं पाहिजे मिठाई. हां, हे फेवरेट आहे आमचे काजू कतरी. तर काय जणांना फक्त काय बोलतात तुला, सोनपापडीचा बॉक्सच द्याल. काजू कतरी एकदम मस्त फेवरेट आहे. काजू असतात ना आतमध्ये. आजीबाई पण खाते. तर सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजीबाई एकदम बघा नदबीत घालून. आपल्याकडे गावाला सांग कशी असते दिवाळी. इकडे एवढं काय नाही ना. दिवाळी सकाळी उठायचं, आंघोळ करायची, कारलं फोडायचं. इकडे कारली पण 10-20 रुपयाला विकतात. आणखीन गावी आपलं बरं तोडून आणला, पाय करायला चिरडा लावला, झालं रत्ताली शिजवायची, काटणे कलग शिजवायची, गोर करायची, ती खायची. आता तसं पण जास्त करत नाही, करणारे करतात फक्त, बाकीचे विकत आणतात. तेव्हा टाइम नसतो ना कोणाला, धावपळीच्या दुनियेत टाइम कोणाला आहे. म्हणून आमच्याकडे गावाकडे कसं सकाळी पोरं 4 वाजता उठायची, त्याच्यानंतर मग नदीवर जायची, उठणं वगैरे घेऊन आंघोळ करून चहा वगैरे आणि सगळ्यांना फराळ द्यायचे, त्याच्यानंतर मग सगळे घरी जायचे, त्याच्यानंतर परत मैदानात खेळायला. पण आता तेवढीशी पोरं गावी राहिली नाही, कामानिमित्तच होतो, इकडे तिकडे बाहेर जाऊ लागला. आता गावाला पण मजा असायची. आता आजीला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं आहे फिरायला, म्हणून आम्ही मुंबईला आलो, म्हणजे विरारला. आणि परत भाऊबीज पण आहे, त्याच्यामुळे मी इकडे आलो. नाही तर आपली दिवाळी गावीच असते दरवर्षी. हे बघा खाते कशी ती. आणि आता एक फोन आला होता, आपले सबस्क्रायबर आहेत लांजातले, नाव नाही सांगत, तर विचारत होते, तिची आई विचारत होती मित्राची की आपला डबा म्हणजे काय. तर ही पटकन म्हणते त्यांना सांग एक डबा मी मुंबईला घेऊन आलो आहे. म्हणजे आम्ही एक मागचा व्हिडिओ होता एक, की त्याच्यामध्ये असं हे सांगितलेले होते की आताच्या पोरी सांगतात की तुमच्या घरात डबे किती आहे. मग त्याच्यावरून एक आमची एक व्हिडिओ होती मागची, की एक कोणतरी पोरगीला बघायला जातात मुलाकडचे, माहिती ना असतं. तर त्याच्यानंतर पोरगी विचारते तुमच्या घरात डबे किती आहेत, म्हणजे डबे म्हणजे काय, म्हणजे म्हातारी माणसं किती आहेत तुमच्या घरी. असं म्हणजे डबा म्हणजे म्हातारी माणसं थोडक्यात. तर तो विचारत होता डबा म्हणजे काय. तर ही पटकन म्हणते एक डबा मी मुंबईला घेऊन आले. सांग डबे काय म्हणताय व म्हातारे माणसांना. हे डबे आहेत, हा डबा आहे काय, हा डबा आहे काय, काय तुम्ही तुम्ही कोण म्हातारे होणार नाहीत काय. मी म्हणतो सगळेच म्हातारे होणार काय, डबे सगळेच डबे. मग एकच डबा यांत डबा या मिठाई खाऊया सगळ्यांनी. या एक कंटाळा आला. इकडं मुंबईला बरं आपलं बारबीर वाजवायचं आहे मस्तपैकी. हे बघ या. आणि रात्री बघा 300 रुपयाचा कंदील बनवला ताई. 300 रुपयाचा नाही तर 30 रुपयाचा कंदील आहे. वा कसा ना कसा दिसतोय ते सांगा. आणि हे आपली गावाला जशी झाडं लावली आहेत तशी इकडे ताईन झाडं लावलं नाही. बघा 300 कंदील 30 रुपये. हे रात्रीचं भेटल्यावरती चांगलं वाटतं, पूर्ण स्टार वगैरे. राजीबाई इकडे आहे. इकडे चांगलं वाटतं तुला. हा कंटाळा येतो इकडे. इकडे कंटाळा येतो म्हणते.
आई मस्त उठला सुटला की गेला इकडे कुठं जाणार फिरायला. गावाला असल्यावरती कसं गावाला आमच्या बरोबर बरं असतं, फिरायला जायचं, कामाला जायचं आहे ना. इकडं कसं घरच्या घरी आराम करायला ठीक आहे इकडं, आणि गावी आराम पण भेटतो आणि फिरायला जास्त भेटतं. पण ती मजा असते एक फिरायची गावाला. तर आता आपण विरार डॅमवरती आलो आहे. पाणी बघा अजून आहे इकडे, बघा तिकडे वरती जीवदानीचं मंदिर आहे आणि डॅमवर पाणी अजून भरपूर आहे. आपल्यासोबत आपला भाऊ आहे लोक्या बाय. नमस्कार मंडळी. नमस्कार. शुभ दीपावली. भरपूर दिवसानं आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आशिष आहे आणि शुभम भाव. शुभ दीपावली. हॅपी दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. हॅपी दीपावली. वडक्कम. शुभम आहे. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत बारुंडा माऊलीच्या दर्शनाला आणि ते मंदिर तिकडं वरती आहे एकदम. वाजले तर 12 वाजले. 12 सकाळपासून निघायचं. पहाटेच उठणार होतं पण उठलं नाही. काय मोती मोती साबण भेटत नव्हता यात. शुभमचा मोती साबण भेटत नव्हता. मोती साबण आणायला गेलो. हां त्याच्यामुळं मग लेट झाला. मग त्यानं मोती साबण आणला आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करून आला. मग आधी देवपूजा केली. खाली गेला होता. चल्लीवर आंघोळ करायला गेला होता. आधी देवपूजा केली नंतर आंघोळ केली साबण आणल्यावर. गेला आता निवेद दाखवून आलो. निवेद दाखवून आला. आपल्या जायचं आहे बारुंडा माऊलीच्या दर्शनाला. भरपूर दिवस डॅम बंद होता. पावसाला बसून जायचं जायचं आणि ह्यावर्षी राहून गेला. आशिषने आम्ही फेऱ्या घालायच्या इकडे पण त्या साईडला जायचं आम्ही. इकडं बंद केलं नव्हतं ना. आणि तिकडं नाही. आणि इकडं आमचा शूटचा पॉईंट आहे पुढं तिकडं. हे काय तिकडं हां हे जागा अडकवून ठेव. जे छट पूजा आहे ना काहीतरी त्याच्यासाठी पूजा. हां हां त्याच्यासाठी जागा अडकवून ठेवतात. तरवा वाजतात की काय इकडे. तरवा करतात की काय. नाही नाही त्यांची पूजा असते त्याच्यामुळं. इकडे आमचा शूटचा पॉईंट आहे आणि चालत चालत जायचं वरती तिकडं. चला जाऊया डोंगरात. तर पुढे पुढे चालत आलो आणि बघा ऊन भरपूर लागतं आणि घामाटलेलं आहे आम्ही. आणि आवाज येतो वरती आहे ना. मंदिरामध्ये आरतीला सुरुवात झाली. आम्ही वाटतंय की आरती संपल्यावर जाऊ. हे बघ कसं वाटतं इकडे आल्यावरती. गार गार. हां गार गार. गावची फिलिंग येते ना. गरम वाटतंय. गावची फिलिंग येते ना. गावची फिलिंग येते ना. आवड बघ एवढा आहे आता. असं वाटतं आता मधल्यावरती येईल आम्ही. हां आहे ना. देवालाच जाता बाय मधल्यावाडीतून. हां होय मधल्यावाडीतून. पूर्ण गाव टाईप आहे. पुढे घरं आहेत अजून गावासारखे आणि दिसते बघा एकदम भारी. हां शेती पण करतात इकडं. थोडं भात दाखवता. कापणी झाली इकडं पण. हां इकडं पण शेती वगैरे करतात. हे बघा पूर्ण गाव टाईप. वरती बघा तुम्हाला आवाज येतोय ना. आरती चालू आहे. 8:12 वाजताच आरतीला सुरुवात होते. हे बघा चिंच बघा चिंच. हे बघा घर बघा पूर्ण गाव टाईप आहे इकडं. आणि हे बघा हे इथं पण अडवी बांधलेले आहे. पुढं तिकडं परती जायचं आपल्याला. परती तिथं कमानी आहे. आता बदलल्याने वाटते कमानी नवीन टाकल्याने. तर इथून आता आपण सुरुवात करूया. इथे लिहिलं आहे बारोंडा माऊली देवस्थान बारोंडा गड असं लिहिलेलं आहे. आता वरती वरती चालत जायचं आपल्याला. चला आरती तर चालू आहे. भेटणार नाही जायपर्यंत. हे असं चालत राहिलं तर आरती काय भेटणार नाही. आणि ऊन पण भरपूर आहे. सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं. आता वाजलेत 15 मिनटं झाली इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला. तिथून वरती वरती चालत आता रोड केला नाही बघा वरती जायला. आणि तिथून पाखाड आहे वरती जायला. पण एकदम भारी वाटते. गावची फिलिंग येते. हिरवंगार एकदम बाजूला आणि वारा सुटला आहे. आणि इथं ऊन लागत नाही कारण इथं दोन्ही साईडून झाड आहे म्हणून इथं ऊन लागत नाही. एकदम गाव टाईप आहे. भारी वाटते. हे बघ झाडं बघा कसे आहेत ते. एकदम गच्च दोन्ही साईडून. शांत वातावरण आहे. आरती पण संपली. गाजिंग लोटांगण सुरू झालं. असं वाटतंय ना.
शूट साठी पण भारी आहे. चला इकडे वरती आलात ना, इथे एक देवीची ओटी वगैरे मिळते. आणि हा एकच दुकान आहे, कधी आलात तर. नाही वरती दुकानं नाही आहेत. इथे इल्ल आहे बारुंडा देवी मंदिर. शारदीय नवरात्रोत्सव नवरात्री उत्सवाचा इथे. इथून गाड्या वगैरे लागलेत. इथून सुरुवात झाली आता पायऱ्या चढायला. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे, तर वरती गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. आणि इथं वेळ दाखवलेली आहे, बारुंडा माऊली देवी मंदिर उघडण्याची वेळ 7:00 ते 1:00. 1 ते 2:30 वाजेपर्यंत बंद, नंतर 3 ते 8 वाजेपर्यंत खुले राहील. मंदिराच्या गडाच्या आवारात स्वच्छता ठेवावी. मंदिराच्या गडाच्या आवारात फेरप्रकार करू नये, कारवाई केली जाईल तर आढळल्यास. मंदिराच्या आवारातील कुठलीही झाडे फुले तोडू नये. मस्त पैकी बघा झाडे वगैरे. कोणीही कुठल्याही ठिकाणी जा मंदिराच्या वगैरे, तिथे काय आपल्या मुले दुष्हानी होणार नाही ह्याची सगळ्यांनी काळजी घ्या. आणि कोणत्याही झाडाला वगैरे तोडू वगैरे नका. हे बघा कसं एकदम सजवून ठेवलं आहे. आता लागलाय दम. जय 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 काहीतरी इल्ल आहे. गडावर दारू पिण्यास सक्त मनाई आहे. मोर्या तर मंडई आपण पोचलोय बारुंडा देवी मंदिर. बघा समोर मंदिर आहे, तिथे आपले मंदिर सगळे दमले. गार्डन कुठं आहे? दम लागला. दम गार्डन हा दाखवतो सर. गार्डन बघायला मिळाला. इथं मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा मार्ग लिहिलाय. इथे चप्पल काढायचे आहेत. बघा वरती मंदिर आहे. इकडून जाऊया. पण मंदिराच्या आवारात व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई असते. सगळीकडे गेलात ना मंदिराच्या आवारात व्हिडिओ आणि फोटो काढायला सक्त मनाई. त्याच्यामुळे मग बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवतो आहे. आधी दर्शन घेऊन येऊया, नंतर मग बोलू आपण. दाखवतो आजूबाजूचा परिसर. झाडं तर भरपूरच लावले. केली बिलची पण झाड मंदिराच्या आवाराच्या बाहेर दाखवतो. तर दर्शन वगैरे झालं आहे आणि मंदिराच्या गाभ्यात एवढं शांतता आहे ना, एकदम भारी वाटतं इथं. आणि जागच तशी आहे, एकदम निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं म्हणता येईल हे बारुंडा माऊली मंदिर. हे बघा फॅन वगैरे लावले आहेत. आणि एकदम छान वाटतं, शांत वातावरण. आणि आतमध्ये आहे ना, व्हिडिओ वगैरे काढायला काय अलाउड नाही. ते बोलले देवीचा फोटो काढू शकतोच, म्हणून एक देवीचा मोबाईलमध्ये फोटो काढला आहे. फक्त दाखवतो तुम्हाला, टाकलाच व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. ते दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता आम्ही थोडे बाजूबाजूला फिरतो आणि नंतर मग परत घरी जायला निघतो. तर आत्ता आम्ही वरती आलो आहे. हा बघा इथं मंदिर आहे खाली, आणि इथं वरती आलं आहे. दम लागला. इथे पण दोन मंदिर आहेत, इथे एक आहे आणि इथे एक आहे. मस्त पैकी डोंगरातच आहे आणि हे पण दगडाच्या मध्येच कोरलेलं आहे. ते बघा तो डॅम आहे, तिकडून आम्ही वरती चालत आलो एवढा. तिथून ती अडवी दाखवली होती तिथं आहे. तो डॅम आहे, एवढा लांब चालत आलो. आणि त्या साईडला जीवदानी मंदिर आहे त्या डोंगराला, आणि या डोंगराला बारुंड्याचं मंदिर. दम लागला उन्हातून. आय गे आता खाली जायला पण परत हाव घायत जायला लागेल खाली जायपर्यंत. बघू आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतं. जाऊया आता हळूहळू उतरूया. इथं पाणी घेऊया आणि खाली जाऊ उतरत. दम लागला. हां हा दमला. गार्डन कुठं आहे? गार्डन स्टेशनला आहे. आणि तुला सांगितलं तला दाखवीन वरून, तर बघतो तळला आहे तिथे. वरती गेल्या तळ दाखवणार सांगितलं होतं. हा पहिल्यांदा झाला, याला सांगितलं वरती गेल्यावरती तळ दाखवतो. तळ दाखवलं तर काय, समोर तळ आहे तिकडं. गार्डन नाही दिसणार इथून.
ना हाय पाणीचं काय वरती तर मंडळी आता आम्ही खाई आलोय उतरलोय खाली आणि पाय दुखू लागलेत येडा वरती धावत धावत गेलं आणि आता काय म्हणतो भार आणायला गेला तू म्हणतो धावत धावत गेलो आणि आता पाय दुखू लागलं तसं वेगळंच काहीतरी म्हणतोय पाय दुखतात तर खाली आलोय आणि आता आम्ही घरी चाललोय असं की जेवणार वगैरे आणि आराम करणार संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊ रात्री तिकडे एरियात जाणार आहे सकाळनगरला पार वाजवायला हा हा तिकडे 12 वाजायला जाणार आहे फुलभाजी वाजवायला 12 वाजवायला जाणार आहे संध्याकाळी तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ थांबवतो इथे अजून संध्याकाळी एक व्हिडिओ चालू करणार तिकडे 12 बीर वाजवू त्याचा तर बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगे रहा म्हणजे थेट विरारमधून कोकण करा जे के साथ चलो व्हिडिओ थांबवतोय आतासाठी टाटा आणि बाय बाय.